नमस्कार, मी जगदीश देशमुख. करिअरशाही या लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत एक विशेष पाहुणे आहेत, लोकसेवा प्रतिष्ठानचे कला संचालक शंकर साळुंके सर आपल्या करिअरशाही या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं लोकशाहीच्या या करिअरशाहीमध्ये स्वागत. सुरुवातीला शंकर साळुंके यांचा अल्प परिचय करून घेऊया. शंकर साळुंके हे लोकसेवा प्रतिष्ठानचे कला संचालक आहेत. महाराष्ट्रातील मुलांचं प्रमाण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये लक्षणीयरित्या वाढावं या उद्देशानं 1999 नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलची स्थापना लोकसेवा प्रतिष्ठाननं केली. पुणे स्टेशनपासून 20 किलोमीटर अंतरावर फुलगावच्या निसर्गरम्य वातावरणात 48 एकर विस्तीर्ण परिसरात ही शाळा वसली आहे आणि याच प्रतिष्ठानचे कला संचालक शंकर साळुंके सर आपल्यासोबत आज आहेत. ते चित्रकला या विषयावर आपल्यासोबत संवाद साधतील. सर, तर मग लगेच आपण संवादाला सुरुवात करूया. लहान मुलांनी एखाद्या व्यक्ती समोर उभं राहून त्यांचं स्केच करणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे. मग लोकसेवा संकुलातील मुलांमध्ये इतका आत्मविश्वास कसा आला? हां, सोनार ज्या नजाकतीने दागिने घडवतो तसेच किंवा त्यापेक्षाही सुंदर काम आमचे विद्यार्थी करत आहेत. खरं तर मिलिटरी बेस असल्यामुळे मुलांमध्ये प्रचंड एनर्जी असते आणि आमच्या मुलांना पहाटे 5:30 उठवलं जातं आणि पहाटे 5 ते रात्री 10 त्यांचा दिनक्रम हा चालू राहतो. या पूर्ण वेळामध्ये मुलांना तुम्ही काहीही काम सांगा, त्यांना कधीही कंटाळा येत नाही. सकाळ, दुपार व संध्याकाळ त्यांची एनर्जी ही सारखीच असते. तर या एनर्जीचा आम्ही पुरेपूर योग्य वापर करून घेतो. मुलांनी वर्तुळातील जीवन न जगता खुल्या आसमंतात जगले पाहिजे यासाठी आम्ही मुलांना गड किल्ले या ठिकाणी भेटीसाठी घेऊन जातो. त्या ठिकाणी किल्ल्याची माहिती दिल्यानंतर मुले आपापला अँगल शोधतात आणि त्या ठिकाणी जाऊन स्केचिंगचं काम चालू करतात. त्यावेळी किल्ल्यावरती जे पर्यटक आलेले असतात ते मुलांचं स्केच पाहून, लहान लहान मुलांचं स्केच पाहून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव करतात, मुलांना शुभेच्छा देतात आणि या माध्यमातून पण मुलांचा आत्मविश्वास हा वाढत जातो. दुसरी गोष्ट एक मी सांगेन की महापुरुषांची जयंती असेल तर यावेळी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जयंती साजरी केली जाते त्या ठिकाणी आम्ही मुलांना घेऊन जातो आणि त्या ठिकाणी स्केचिंगचं काम हे केलं जातं. तर एक उदाहरण मी देईन, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती झाली आता, तर त्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व मुलांना पुण्यातील फुलेवाडा या ठिकाणी घेऊन गेलो. त्या ठिकाणी संपूर्ण गर्दीच्या ठिकाणी, पूर्ण गर्दीच्या ठिकाणी मुले आमचे एका लाईनमध्ये एका कॉर्नरला बसले आणि त्यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं स्केच केलेलं आहे. याबरोबरच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचंही स्केच केलेलं आहे आणि एवढ्या लहान मुलांचं परफेक्ट स्केच पाहून जे गर्दी त्या ठिकाणी होती तर त्या ठिकाणी सर्वजण मीडियावाले आले, त्यांनी मुलांना काही प्रश्न विचारले आणि अप्रतिम स्केच पाहून पूर्ण न्यूजमध्ये त्यांची एक बातमी आलेली आहे. तर आणि बरेच ठिकाणी जे लोक पाहायला आलेले आहेत त्यांनी ते स्केच पाहून त्याचे व्हिडिओ काढले, काहींनी त्यांच्याबरोबर सेल्फी घेतले आणि मुलांना या चांगल्या स्केचबद्दल शुभेच्छाही दिल्या आणि यामधून पण, या माध्यमातून पण मुलांचा आत्मविश्वास हा वाढत गेलेला आहे. तिसरी गोष्ट मी अशी सांगेन की सेलिब्रिटी यांचे वाढदिवस असतात तर ज्यांचा वाढदिवस आहे तर आदल्या दिवशी आम्ही मुलांना आर्ट रूममध्ये घेऊन बसतो आणि मुलांना स्क्रीनवरती एक स्केच दिलं जातं ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं आणि काही वेळातच मुले ते स्केच कम्प्लीट करतात आणि त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवून ज्या सेलिब्रिटींचा वाढदिवस आहे त्यांना तो पाठवला जातो. आणि कौतुकाची गोष्ट अशी की सेलिब्रिटींनाही तो व्हिडिओ आवडतो आणि लहान मुलांनी आपलं स्वतःचं स्केच केलेलं आहे तर त्याचाही त्यांना अभिमान वाटतो आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ते मुलांशी संवाद साधतात आणि या सर्व गोष्टीमधून मुलांचा हा आत्मविश्वास हा वाढीस लागतो. मुलांच्या करिअरमध्ये चित्रकला उपयोगी पडते असं आपण सांगतो, मग मुलांच्या बौद्धिक विकासासाठी त्याचा कसा उपयोग होतो? खरं तर हा अतिशय चांगला प्रश्न आहे. चित्रकलेचे शिक्षण हे एक विशिष्ट प्रकारचे शास्त्र आहे आणि बालवयापासूनच मुलांच्या मनावरती कलेचे संस्कार घडवणे म्हणजे चांगले नागरिक घडवणे हा या शास्त्राचा मूलभूत आधार आहे. काही पालकांच्या मते ज्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं आहे अशा मुलांना या विषयाचा फारसा उपयोग नाही, हा गैरसमज आहे. खरी वस्तुस्थिती अशी आहे की चित्रकला हा विषय नसून ती एक शिस्त आहे की ज्यामधून इतर विषयसुद्धा चांगल्या पद्धतीने शिकता येतात. क्रिएटिव्हिटी हे एक महत्त्वाचे सॉफ्ट स्किल आहे. मुले जेवढी जास्त क्रिएटिव्ह असणार तेवढी त्यांची यशस्वी होण्याची शक्यता ही जास्त असते. मुलांच्या मार्गात येणाऱ्या
प्रत्येक समस्यांचे निराकरण मुले त्या ठिकाणी क्रिएटिव्हिटीने शोधतात. एखादा मुलगा जेव्हा चित्र काढत असतो तेव्हा त्या चित्रामागे त्या मुलाचा विचार असतो. चित्र काढत असताना मेंदूचा डावा भाग आणि मेंदूचा उजवा भाग दोन्ही त्या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेले असतात. मेंदूचा डावा भाग हा लॉजिकल थिंकिंगसाठी यूज होतो तर मेंदूचा उजवा भाग हा क्रिएटिव्हिटीसाठी यूज होत असतो. आणि चित्र काढत असताना दोन्ही भाग सायमंटेनियसली होत असल्यामुळे मेंदू पूर्णपणे त्या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेला असतो. चित्र काढत असताना मुलांना बरेचसे निर्णय घ्यावे लागत असतात. तर कलर कोणता भरायचा किंवा एखाद्या प्राण्याचे चित्र काढताना अगोदर कोणता भाग काढायचा किंवा दोन भाग एकमेकांना कसे जोडायचे असे बरेचसे निर्णय त्या ठिकाणी चित्र काढत असताना मुलांना घ्यावे लागत असतात आणि यामधूनच मुलांचा बौद्धिक विकास हा होत असतो. सर, सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कोणकोणते असे विक्रम केलेले? हां, खरं तर लोकसेवा शैक्षणिक संकुलातील मुलांचे हसरे चेहरे पाहून मला स्वतःला असं फील होतं की मी विद्येच्या एका सुवर्ण मंदिरामध्ये काम करत आहे असल्याचा मला भास होतो. आमच्या मुलांनी कलेबद्दल केलेले अप्रतिम काम हे आमच्यासाठी एक विक्रमच आहेत. आम्ही एकदा शैक्षणिक कार्यक्रमासाठी मी मुलांना स्कूल बसने घेऊन चाललो होतो आणि या कार्यक्रमासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री येणार होते. तर नेहमीप्रमाणेच मुलांनी प्रश्न विचारला की सर, कार्यक्रमासाठी कोण येणार आहेत, प्रमुख पाहुणे हे कोण आहेत? तर मी सांगितलं की शिक्षण मंत्री येणार आहेत. तर 10वीतील एक विद्यार्थी यज्ञेश सोनटक्के तो आला आणि बोलला की सर, मला त्यांचं स्केच करायचं आहे. आता चालू बसमध्ये स्केच कसं करणार? तर त्याचा आत्मविश्वास पाहून मीही त्याला संमती दिली. त्याच्यानंतर माझा मोबाईल त्याच्याकडे दिल्यानंतर मोबाईलमध्ये पाहून त्या मुलाने अवघ्या 20 मिनिटांमध्ये येणाऱ्या सर्व अडथळ्यांना पार करत अप्रतिम स्केच तयार केले आणि ते स्केच नंतर आम्ही शिक्षणमंत्री त्यांना दाखवले असता त्यांचा सुरुवातीला विश्वासच बसला नाही. नंतर आम्ही त्यांना व्हिडिओ दाखवल्यानंतर त्या शिक्षणमंत्र्यांनी त्या मुलाचं खूप कौतुक केलं आणि स्पेशली त्याला आमंत्रित करून त्याला भेटून त्याला शुभेच्छा दिल्या. तर ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत तर त्यांच्या वाढदिवसाला आमच्या मुलाने घोड्यावरती बसून म्हणजे चालू घोड्यावरती बसून त्यांचं स्केच केलेलं आहे. तर ही एक बातमी खूप व्हायरल झालेली आहे. राजाच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली. सरांचं हे मार्गदर्शन असं सुरू राहणार आहे, मात्र करिअर शाळेमध्ये वेळ दिले एका छोट्याशा ब्रेकची.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. करिअर शाहीमध्ये आपण साळुंके सरांसोबत चर्चा करतोय. सरांसोबत ही चर्चा पुन्हा सुरू करूया. सर, भारतातील 11 राज्य सोबतच तुम्ही अमेरिका, दुबई अशा ठिकाणी सुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे, तर याची सुरुवात कशी झाली? खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजेन की नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये मला ज्ञानदानाचं काम मिळालेलं आहे. आणि आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे ते केवळ लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक आदरणीय दीपकजी पायगोडे सर आहेत यांच्यामुळेच हे शक्य झाले. तर लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या शाळेचे सर्व कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने चालू होतं आणि ड्रॉईंगचे तास पण ऑनलाईन पद्धतीने होऊ लागले. आणि याच्यामध्ये काय झालं की मुलांनी जे ड्रॉईंग काढलेले आहेत ते आपले पालक त्यांच्या स्टेटसला ठेवू लागले आणि ते स्टेटसला ठेवलेले जे मुलांचं अप्रतिम ड्रॉईंग आहे तर इतर पालक पण विचारू लागले की हे तुमच्या मुलानं केलेलं आहे का. तर त्यांचा विश्वास बसत नाही की एवढ्या लहान मुलाने इतकं चांगलं अप्रतिम स्केच कसं काय केलं. तर याच्यामधून कॉन्टॅक्ट हे वाढत गेले. तर हळूहळू गाव, त्याच्यानंतर शहर, आणि शहरामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आणि शहराकडून पुन्हा इतर राज्यांमध्ये त्याचा प्रसार झाला आणि राज्याकडून पुन्हा देशाकडे असा प्रसार केवळ लोकसेवा प्रतिष्ठानमुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे. सर, लोकसेवा शैक्षणिक संकुलातील जे साकारलेली भव्य आर्ट रूम आहे ती नेमकी आहे तरी कशी? माझ्या मनाला, माझ्या हृदयाला जागृत ठेवणारी लोकसेवा संकुलातील एकमेव गोष्ट म्हणजे आर्ट रूम आहे. आणि मला असे वाटते की कोणत्याही जागेची ओळख ही त्या ठिकाणी लावलेल्या नावाच्या पाटीवरून न होता त्या ठिकाणी निर्माण झालेल्या वातावरणाने व्हावी असे मला वाटते. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे आर्ट रूम ही इंटरॅक्टिव्ह पॅनलयुक्त आहे आणि इंटरॅक्टिव्ह पॅनलयुक्त असल्याकारणाने जे आर्ट रूम आहे ते जागतिक दर्जाच्या कलेशी जोडली गेले आहे. आर्ट रूमचे वातावरण नेहमी ताजेतवाने राहण्यासाठी आर्ट रूममध्ये भव्य एसी आहे. याबरोबरच मुलांना ताज्या फळांचे ज्यूस दिले जातात यासाठी एक मोठा फ्रीज एक लावलेला आहे. यामुळे मुलांच्यामध्ये चांगली एनर्जी वाढते आणि मुले त्यांचं काम जे आहे ते कंटिन्यू करत राहतात. याबरोबरच आर्ट रूममध्ये जे लावलेले मुलांनी काढलेले जे पेंटिंग आहेत ते पूर्णपणे आर्ट रूमच्या भिंतीवरती लावलेले आहेत. आमच्या स्कूलमध्ये जेव्हा गेस्ट येतात तेव्हा गेस्ट त्यांना ते मुलांचे अप्रतिम काम पाहून त्यांनाही ते पेंटिंग विकत घेण्याचा मोह होतो आणि यामधूनही पेंटिंग सेल करून आम्ही जे काही रक्कम असेल ते मुलांना दिली जाते आणि या माध्यमातून पण मुले आत्मनिर्भर हे बनत आहेत. शिवाय दुसरी गोष्ट की आमची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती मुलांनी काढलेले अप्रतिम स्केच जे आहेत त्या मी वेबसाईटला सेलिंगसाठी लावतो आणि यामधून मुलांनाही आर्थिक जो गोष्ट आहे यामधून त्यांचा आर्थिक फायदा हा होत राहतो. सर, तुम्ही एक पुस्तक सुद्धा लिहिलंय या विषयावर आणि तुम्ही लिहिलेल्या या पुस्तकांमुळे मुलांच्या वर्तनामध्ये कशा प्रकारे सकारात्मक बदल झालाय? या अभ्यासक्रमामध्ये दिलेले सर्व टॉपिक हे मुलांच्या मानसशास्त्रावर आधारित आहेत. या अभ्यासक्रमामध्ये पेन्सिल पकडण्यापासून ते लाईव्ह स्केच करण्यापर्यंत सर्व टॉपिक दिलेले आहेत आणि यामध्ये असे काही टॉपिक आहेत की यामध्ये लाईनचा अभ्यास आहे. एक लाईनचा अभ्यास केल्यानंतर प्रत्येक मुलगा हा कोणत्याही ऑब्जेक्टचे 3D ऑब्जेक्ट त्याच्या मनामध्ये तयार करतो किंवा हवेमध्ये तयार करतो आणि असं काही नाही की मुलगा हुशारच पाहिजे. या अभ्यासक्रमात असे काही टॉपिक आहेत की मुलामध्ये केवळ 7 दिवसामध्ये फरक जाणवणार तुम्हाला. या अभ्यासक्रमामध्ये काही टॉपिक असे आहेत की ते टॉपिक कम्प्लीट केल्यानंतर, ते टॉपिक परफेक्ट झाल्यानंतर कोणताही मुलगा कोणत्याही ऑब्जेक्टचे 3D स्ट्रक्चर जे आहे ते हवेमध्ये तयार करू शकतो. म्हणजे तो कोणताही ऑब्जेक्ट असेल तुम्ही त्याला सांगितलं की तो बरोबर तो हवेमध्ये तयार करणार. आणि या अभ्यासक्रमातून समोर ठेवलेली कोणत्याही वस्तूचे अंतर्गत किंवा अंतर्भाग केवळ 15 सेकंदामध्ये तयार करतात. म्हणजे मुलांना तुम्ही 100 गोष्टी त्यांना सांगितल्या आणि 100 गोष्टी त्यांना स्केच करायला सांगितल्या किंवा कोणत्याही एका गोष्टीचं स्केच करायला सांगितले तर आमचा मुलगा केवळ 15 सेकंदामध्ये त्याचं जे आतील जे स्ट्रक्चर आहे तो तयार करतो. या अभ्यासक्रमातून तयार होणारी जे पेंटिंग आहे ते आमच्या वेबसाईटला सेल करतात आणि त्यातून जी मिळणारी रक्कम आहे ती त्या पालकांना दिली जाते आणि यामधूनच लहान वयांमध्ये सुद्धा आमचे जे विद्यार्थी आहेत ते आत्मनिर्भर आहेत. तर पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मुलांच्या हस्ताक्षरावरून त्यांचं जे गुण आहेत, सुप्त गुण आहेत ते कसे शोधता येतील आणि त्यावर कसं काम करता येतं?
मुलांच्यामध्ये दडलेले सुप्तगुण ओळखणे हे गरजेचे असते. एकदा का त्यांचे सुप्तगुण लक्षात आले म्हणजे त्याच्यावरती काम करणे आपल्याला सोपे जाते. म्हणजे एखाद्या मुलामध्ये काही कमतरता असेल तर ते त्या हँडरायटिंगवरून आपल्या लक्षात येते आणि मग काय करायचं आहे की ज्या उणीवा आहेत त्या भरून काढून त्याच्यावरती पुन्हा काम केलं जातं, भरून काढले जातात असं आहे. मी एक हस्ताक्षर विश्लेषक तज्ज्ञ आहे आणि याचा फायदा मुलांना काय होतो तर हस्ताक्षरावरून मुलाचा स्वभाव लक्षात येतो. मुलांच्यामध्ये काही कमतरता असतात त्या आपल्या लक्षात येतात आणि पुन्हा त्याच उणीवा भरून काढल्या जातात, तर याचा एक फायदा मुलांना होऊन जातो. आणि अभ्यासात हुशार असण्याबरोबरच हस्ताक्षर चांगले असणे गरजेचं आहे. यासाठी आमचा हस्ताक्षर सुंदर अक्षरांची शाळा हा एक उपक्रम आम्ही राबवतो. यामधून मुलांना पूर्ण हँडरायटिंग जे आहे, हस्ताक्षर आहे, ते अतिशय सुंदर होतं आणि ज्या मुलांनी हा कोर्स केलेला आहे त्या मुलांनी या ठिकाणावरून थोड्या अंतरावरून तुम्हाला ते हँडरायटिंग दाखवल्यानंतर कोणालाही वाटेल की ती कम्प्युटरची प्रिंट आहे. या पद्धतीनं मुलांच्यामध्ये चेंज करतो आम्ही. सर, सध्या सोशल मीडियाचा प्रचंड वापर होतोय आणि या सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम हे टाळण्यासाठी चित्रकला किती उपयुक्त आहे? सध्या खरोखरच चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. खरं तर तुमच्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे. मुलांचे छंदच मुलांना त्यांच्या आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. मुलांना समजून घेण्यासाठी कधी कधी लहान होता आलं पाहिजे. मुलांचे भावविश्व हे वेगळे आहे, त्यांच्या भावविश्वात आपल्याला जाता आलं पाहिजे, मग मुले आपल्याशी पूर्णपणे जोडली जातात. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगामुळे मुलांचे मन भरकटणे सोपे झाले आहे. सध्याच्या काळात मुलांना सर्वात जवळचा व्यक्ती कोण असेल तो आहे मोबाईल. मुलांना एक वेळचे जेवण नाही दिले तरी चालेल, पण मोबाईल मात्र जवळ पाहिजे. काही पालकांची तर हिम्मतच होत नाही मोबाईल काढून घेण्याची, हे चित्र बरोबर नाही, पण यामध्ये मुलांची काही चूक नाही. लहान वयामध्ये मुलांचा ब्रेन जास्त ॲक्टिव्ह असतो, त्यांना त्याच पातळीचे काम दिले तरच ते योग्य ठरू शकेल आणि हे काम मुलांना गुंतवून ठेवण्याचं काम चित्रकलेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होऊ शकतं. म्हणून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी चित्रकला हा उपयुक्त विषय आहे. Sure.
खोलो खोलो दरवाजे पर्दे करो किनारे खूटे से बंदी है हवा मिल के छुड़ाओ सारे जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके आसमां का शामे आना आज हमें है सजाना क्यों इस कदर हैरान तू मौसम का है मेहमान तू ओ दुनिया सजी तेरे लिए खुद को जरा पहचान तू तू धूप है छम से बिखर तू है नदी। सर खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात। तुमचं हे मार्गदर्शन अनेक नवोदित चित्रकारांसाठी तसेच चित्रकलेकडे वळणाऱ्या लहान मुले त्यांच्या पालकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल। तुर्तास करिअरशाही या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय। नमस्कार। नमस्कार।